So yes, now we are going to talk about the next point. Yes, it's called as search for genetic material. तर आपण एक चॅप्टर स्टार्ट केला एमबीआय, आतापर्यंत इंट्रोडक्शन झालं. इंट्रोडक्शन नंतर आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ डीएनए, स्ट्रक्चर ऑफ डीएनए मध्ये नंतर आपण या ठिकाणी बघितलं पॅकेजिंग ऑफ डीएनए. ऍटलीस्ट डीएनए पॅकेजिंगच्या स्टेजेस सांगा. पहिली नॉर्मल किती डायमीटर असतो, सेकंड स्टेज कोणती पॅकेजिंग ऑफ डीएनए मध्ये, सेकंड स्टेज कोणती बघितली होती आपण, बीड्स ऑन स्ट्रिंग. डायमीटर काय होता, 11 नॅनोमीटर. बीड्स ऑन स्ट्रिंग नंतर यस सोलेनाइड फायबर, सगळ्या मिस करताय. सोलेनाइड फायबरचा डायमीटर काय होता, 30 नॅनोमीटर. सोलेनाइड फायबर नंतर क्रोमॅटिन किती डायमीटर होता, 300. क्रोमॅटिन नंतर क्रोमॅटिड किती डायमीटर होता, 700. क्रोमॅटिन नंतर क्रोमोझोम किती डायमीटर होता, 1400. सिंपल आहे एकदम. एवढं झालं की एका मिनिटात पॉइंट होतो आपला, कोणता पॅकेजिंग. फक्त हे नावं आणि डायमीटर ध्यानात ठेवा. कॅन यू टेल मी द डिफरन्स बिटवीन यू क्रोमॅटिन अँड हेट्रोक्रोमॅटिन. एक डिफरन्स सांगा इकडची रो, कोण सांगेल एक डिफरन्स यू क्रोमॅटिन अँड हेट्रोक्रोमॅटिन. यू क्रोमॅटिन लूजली पॅक अँड ऍक्टिव्ह, हेट्रोक्रोमॅटिन डेन्सली पॅक अँड ऍक्टिव्ह. क्लिअर आहे बरोबर. यू क्रोमॅटिन स्टेन लाईट बट हेट्रोक्रोमॅटिन स्टेन्स डार्क. क्लिअर आहे ना बरोबर. तर हे सगळं आपण बघितलंय कालच्या लेक्चरला. आपण स्टार्ट केला होता पॉइंट सर्च फॉर जेनेटिक मटेरियल. तीन एक्सपेरिमेंट, तीन पैकी दोन झाले काल, आणि आज शेवटचा एक्सपेरिमेंट बघतोय आपण लास्ट. कोणते दोन झाले होते काल, पहिला एक्सपेरिमेंट कोणता आला होता आपला, एफ ग्रिफिथ, फ्रेडरिक ग्रिफिथ. फ्रेडरिक ग्रिफिथने काय केलं आहे ना, त्याला ऍक्च्युली या ठिकाणी निमोनियाची वॅक्सिन शोधायची होती, शोधू शकला नाही. पण मग त्याने काय शोधून काढलं, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. काय एक्सपेरिमेंटच्या स्टेप होत्या, पहिल्या स्टेप मध्ये काय दिलं त्याने माईसला, यस माईस जिवंत होता का मेला, डाईड है ना बरोबर. जसं त्याने यस स्ट्रेन दिली त्या माईसला काय झाला, न्युमोनिया. त्या माईसची काय झाली, डेथ बरोबर. माईस मेला बरोबर है ना. इथे तुम्ही बघू शकता उलटा पडला बिचारा, मरून गेलाय है ना बरोबर. यस यस स्ट्रेन दिला. नंतर आर स्ट्रेन दिली, आर स्ट्रेन दिली काय झालं, अला यू खेळतोय त्याला काही फरक नाही पडला, फिरतोय इकडे तिकडे, मस्त खातोय पितोय, झोपा काढतोय है ना बरोबर. है ना अभ्यास करत नाही आहे ना, माहीत सर तू है ना, त्याला कुठे अभ्यासाची गरज आहे का, नाही बरोबर. आणि यस मी काय सांगितलं होतं, 99% 99% है ना या ठिकाणी काय आहे, जेनेटिक मेकअप सारखं आहे ह्युमन बिंग आणि माईस मध्ये, 99%. म्हणून काही काही जण अभ्यास करत नाही, आता समजलं बरोबर है ना. त्यांच्यामध्ये कोणते कॅरेक्टर जास्त होऊन गेले है ना माईसचे बरोबर, दे आर नॉट स्टडिंग बरोबर. पण यस अंडरस्टँड करा आपण कोण आहे, ह्युमन बिंग्स बिहेव लाईक दॅट. मी का बरं रिकॉल करत असतो, तसं वागा, आपण मॉडर्न मॅन आहे बरोबर, वी आर ह्युमन बिंग है ना, तसं वागत चला. म्हणून रिकॉल करावं लागतं है ना, आपण माईस नाही, आपण मंकी नाही बरोबर. आणि त्याच्यामुळे टेस्ट द्यायच्या बरोबर, अभ्यास करायचा, वी आर ह्युमन है ना. पुढे यस अंडरस्टँड करा. नंतर काय केलं त्याने, काय दिलं, यस हिअर वी कॅन से एचकेएस, एचकेएस दिली, एचकेएस दिली बरोबर है ना. एचकेएस दिल्यावर काय आलं, अलाईव्ह आहे. मग आता आर दिल्यावर अलाईव्ह, एचकेएस दिल्यावर अलाईव्ह, पण दोघांचं कॉम्बिनेशन दिल्यावर बरोबर, दोघांचं कॉम्बिनेशन दिल्यावर डेड बरोबर, दोघांचं कॉम्बिनेशन दिल्यावर डेड. मग का डेड झाला, तर त्याचा आन्सर पण सांगितलं, त्याचा आन्सर पण सांगितलं कोणी, यस हिअर वी कॅन से फ्रेडरिक ग्रिफिथ. आपण काय दिलं होतं, यस हिअर वी कॅन से रफ. आपण काय दिलं होतं, रफ. आणि आपण काय दिलं होतं, अगेन या ठिकाणी स्मूथ बरोबर. तर यस या ठिकाणी तो का मेला, कारण त्याच्यामध्ये लाईव्ह यस सापडल्या बरोबर. इथे आपण काय दिलं होतं, एचकेएस है ना, ऍक्च्युली डेड होती. पण याच्यामधून याच्यामधून मस्ट हिअर वी कॅन से आर पिकअप समथिंग, आरने याच्याकडून काहीतरी घेतलं. काय घेतलं, आय डोंट नो, हे कोणी म्हटलं, एफ ग्रिफिथने, एफ ग्रिफिथने काय सांगितलं की एचकेएस कडून काहीतरी घेतलं आरने, आणि आर कशामध्ये कन्वर्ट झाला है ना, लायू यस मध्ये. आणि लायू यस, लायू यस आहे तर मग न्युमोनिया होईल, न्युमोनिया होईल तर मग माईस मरेल, उलटा पडेल, मरून जाईल है ना, हालचाल करू शकणार नाही बरोबर. कशामुळे, यस. मग आता त्याने सांगितलं बरोबर की हे काहीतरी घेतलंय त्याने, काहीतरी घेतलंय, काय घेतलंय आय डोंट नो बरोबर. आणि इट इज अ चॅलेंज टू ऑल जेनेटिसिस्ट, इट इज चॅलेंज टू ऑल बायोलॉजिस्ट, व्हॉट इज इट बरोबर. त्याने काय घेतलंय शोधा, काय घेतलंय आरने बरोबर, ते शोधून काढा. जे काय घेतलं असेल
आयदर इट इज कार्बोहायड्रेट, आयदर इट इज प्रोटीन, आयदर इट इज लिपिड, आयदर इट इज डीएनए, आयदर इट इज आरएनए, आय डोंट नो. पण जे काय घेतलं असेल ते काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, है ना. ते जेनेटिक मटेरियल आहे, ते कॅरेक्टर ट्रान्सफर करतं, हे कोणी सांगितलं? एफ ग्रिफिथने. आणि कोणता प्रिन्सिपल दिला? ट्रान्सफॉर्मेशन. मग हे कोणी शोधून काढलं? तीन सायंटिस्ट. कोणते कोणते? एव्हरी, यस, मॅककार्डी आणि मॅकलिओड. आणि काय? मॅकलिओड. तीन सायंटिस्ट होते, बरोबर. तीन सायंटिस्ट बसले होते, बरोबर, है ना, लॅब मध्ये, बरोबर, है ना, लॅब मध्ये बसले होते. आणि मग मॅकलिओड काय म्हणे? काय असेल जेनेटिक मटेरियल? प्रोटीन. पण मॅककार्डी काय म्हणे? प्रोटीन नाही आहे, काय आहे? डीएनए. मग त्यांचे लागले भांडणं. भांडणं म्हणजे आर्ग्युमेंट, है ना, असं मारामाऱ्या नव्हते त्यांचे, बरोबर, आर्ग्युमेंट सायंटिफिकली, है ना, त्यांचं भांडणं होतं, बरोबर. मग एव्हरी हुशार होता. एव्हरी काय म्हणे? आपण काय करू? एक एक्सपेरिमेंट. आपण काय करू? एक्सपेरिमेंट. त्याने काय केलं? एक टेस्ट ट्यूब घेतली. टेस्ट ट्यूब मध्ये एचकेएस घेतला, एचकेएस घेतला, त्याचे सगळे पार्ट सेपरेट केले, है ना. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्याचा काय टाकला? फक्त यस या ठिकाणी प्रोटीन. नंतर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये अजून काय टाकला? है ना, आरएनए. आणि नंतर अजून तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकला? डीएनए. आणि मग हे पार्ट सेपरेट केल्यानंतर सगळ्यांमध्ये त्याने टाकलं आर, सगळ्यांमध्ये टाकलं आर. आणि मग त्याचं इंजेक्शन दिलं माईसला, बरोबर, माईसला. तर मग केव्हा मेला माईस? कोणत्या इंजेक्शन मुळे मेला माईस? तर दॅट इज यस, हिअर वी कॅन से, है ना, आर स्ट्रेन प्लस डीएनए, है ना. तर इथे माईस मेला, तर त्याने काय सांगितलं? जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए. पण ते सायंटिस्ट लोकांनी मान्य केलं का? नाही. ते म्हणले आम्हाला फर्दर कन्फर्मेशन पाहिजे, फर्दर कन्फर्मेशन पाहिजे, आमचा विश्वास नाही, है ना, कारण तुम्ही म्हणताय की आम्ही सगळे पार्ट सेपरेट केले, पण दॅट इज नॉट फुल प्रूफ टेस्ट. तुम्ही एन्झाईम वापरून, है ना, या ठिकाणी पार्ट सेपरेट केले, तर त्याच्यामुळे काही हिस्सा दुसरा पण असू शकतो त्याच्यामध्ये, बरोबर. इट इज नॉट कन्फर्मेटरी. आणि मग तिसरा एक एक्सपेरिमेंट झाला, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? ब्लेंडर इज एक्सपेरिमेंट. कोणता आहे? ब्लेंडर. ब्लेंडर नाही, काय? ब्लेंडर. ब्लेंडर एक्सपेरिमेंट. आणि कोणी केला तो? हर्षी आणि चेज एक्सपेरिमेंट. आणि हा जेव्हा एक्सपेरिमेंट झाला, तेव्हा सगळ्या वर्ल्डला, सगळ्या जगाला मान्य करावं लागलं की जेनेटिक मटेरियल कोण आहे? यस, हियर वी कॅन से डीएनए. तर आज आपण म्हणतो डीएनए ऍक्ट एज अ जेनेटिक मटेरियल. तर ते कोणत्या एक्सपेरिमेंटमुळे? हर्षी आणि चेजच्या. लाईव्ह दिसत होतो डोळ्यांनी, लाईव्ह दिसत होतो डोळ्यांनी की यस, कोण ट्रान्सफर होत आहे? डीएनए. प्रोटीन ट्रान्सफर होत नाहीये, बरोबर, आरएनए ट्रान्सफर होत नाहीये, डोळ्यांनी दिसत होतं लाईव्ह, है ना, कोण ट्रान्सफर होत आहे? डीएनए. आणि या ठिकाणी जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए, बरोबर. तर असा हा नेमका कोणता एक्सपेरिमेंट होता हर्षनी चेजचा, ज्याच्यामुळे पूर्ण वर्ल्डला, पूर्ण जगाला नो क्वेश्चन ऍट ऑल. या एक्सपेरिमेंट नंतर कोणतेही क्वेश्चन राहिले नाही, सगळ्यांनी याला ऍक्सेप्ट केलं, बरोबर. असा कोणता एक्सपेरिमेंट आहे? थोडा अवघड आहे समजण्यासाठी, व्यवस्थित लक्ष द्या तर समजेल. आणि हा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए. मग हर्षी आणि चेज दोघांचं जे वर्क होतं ते कशावर होतं? बॅक्टेरियोफेजवर. मी ऑलरेडी सांगितलंय मिनिंग तुम्हाला बॅक्टेरियोफेजचा. कॅन यू टेल मी व्हॉट इज बॅक्टेरियोफेज? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय? व्हायरस. असे व्हायरस जे काय करतात? बॅक्टेरियाला किल करतात, बॅक्टेरियाला डायजेस्ट करतात, बॅक्टेरियाला खातात, बरोबर, बॅक्टेरियाला, है ना, या ठिकाणी मारून टाकतात. असे व्हायरसेस त्यांना आपण काय म्हणतो? बॅक्टेरियोफॅज. बॅक्टेरिया. बॅक्टेरियोचा मिनिंग काय? बॅक्टेरिया. आणि फॅज, फॅजचा मिनिंग काय आहे? इटिंग, बरोबर. बॅक्टेरियाला खाणारे. सर व्हायरस तर छोटे असतात बॅक्टेरिया. हो, व्हायरस छोटे असतात बॅक्टेरियापेक्षा, पण हे असे व्हायरस आहे, बरोबर, एकीचं बळ, त्यांचे नंबर वाढवून टाकतात, नंबर वाढवून टाकतात. आणि कोणाला किल करतात? है ना, बेचाऱ्या बॅक्टेरियाला, बरोबर. सो असे व्हायरस आहे. यस, आपण या ठिकाणी म्हणतोय ते व्हायरसेस ऑन द मीडियम कंटेनिंग रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस P32 अँड सम अदर ऑन मीडियम कंटेनिंग रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर S35. आता ही लाईन समजून घ्या, बरोबर. तर यस, या ठिकाणी जास्त करून कन्फ्युजन सायंटिस्टचं कशामध्ये होतं त्या काळामध्ये, है ना. तर 75% सायंटिस्ट काय म्हणत होते? 75% सायंटिस्ट होते की जेनेटिक मटेरियल कोण आहे? प्रोटीन, बरोबर. आणि उरलेले 25% सायंटिस्ट काय म्हणत होते की जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए. आणि मग हर्षी आणि चेजने काय केलं? यस, या ठिकाणी पहिली गोष्ट तर कोणाला कोणाला सिलेक्ट केलं? बॅक्टेरियोफेजला, व्हायरसला. आणि व्हायरस फक्त दोन गोष्टीने बनलेला आहे, व्हायरस फक्त दोन गोष्टीने बनलेला आहे, दॅट इज प्रोटीन आणि डीएनए. व्हायरस कशाने बनलेला आहे? प्रोटीन अँड डीएनए. व्हायरसचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं, असं एक रफ स्ट्रक्चर आहे, असं एक रफ स्ट्रक्चर आहे कोणाचं? व्हायरसचं. तर यस, आणि याच्यामध्ये आपण बघतोय आउटर साईडला प्रोटीन कोट आहे, आउटर साईडला काय आहे? प्रोटीन कोट. आणि इनर साईडला या ठिकाणी काय आहे? डीएनए. तर दोनच गोष्टी नाही बनला, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नाही, याच्यामध्ये लिपिड नाही, बरोबर. म्हणजे प्रश्न प्रश्न या ठिकाणी काय? बाकीच्यांचा नाहीच आहे प्रश्न, फक्त कोणाचा आहे? प्रोटीनचा आणि डीएनएचा. सो जेनेटिक मटेरियल कोण आहे? जर आता हे प्रोटीन कोट ट्रान्सफर झालं, तर मग या ठिकाणी प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे. आणि जर डीएनए ट्रान्सफर झाला,
तर मग या ठिकाणी जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए. तर यस, या ठिकाणी व्हेरी वाईजली है ना, या ठिकाणी त्यांनी चूज केलाय बॅक्टेरियोफेज. आता यस, हे कसं ओळखायचं की नेमकं काय ट्रान्सफर होतंय, है ना, यस नेक्स्ट जनरेशन मध्ये काय ट्रान्सफर होतंय? तर मग त्यांनी या ठिकाणी काय लावलं, एक लॉजिक लावलं की प्रोटीन, प्रोटीन जो बनलेला आहे तो कशाने बनलेला आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कशाने बनलेला आहे अजून, बरोबर? प्रोटीन अजून कशाने बनलेला आहे? सपोज सल्फर, है ना, प्रोटीन अजून कशाने बनलेला आहे? सपोज या ठिकाणी सल्फर बॉन्ड असेल, व्हॉटएव्हर, बरोबर. आणि हेच जर आपण डीएनए बघितलं, बरोबर, प्रोटीन अजून कशाने बनलेला आहे? सल्फर, है ना. आणि हेच जर आपण डीएनए चे कंटेंट बघितले, तर डीएनए पण कशाने बनलेला आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फॉस्फरस. म्हणजे दोघांमध्ये कोण सेम आहे? तर दोघांमध्ये कोण सेम? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कोण कोण सेम आहे दोघां, बरोबर? तर दोघांमध्ये कोण सेम आहे, है ना, तर दोघांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सेम आहे. मग दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? तर यस, प्रोटीन मध्ये काय असतं? सल्फर. आणि डीएनए मध्ये काय असतं? फॉस्फरस. मग जर आपण सल्फरला रेडिओ ऍक्टिव्ह केलं, असा स्टार मारला मी, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह, सल्फरला जर रेडिओ ऍक्टिव्ह केलं तर मग कोण रेडिओ ऍक्टिव्ह होईल? फक्त आणि फक्त प्रोटीन, समजतंय का? बरोबर. आणि जर आपण फॉस्फरसला रेडिओ ऍक्टिव्ह केलं तर कोण रेडिओ ऍक्टिव्ह होईल? फक्त आणि फक्त डीएनए. आपण जर कार्बनला रेडिओ ऍक्टिव्ह केलं तर प्रोटीन पण रेडिओ ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि डीएनए पण रेडिओ ऍक्टिव्ह, समजतंय का मी काय बोलतोय? कारण सिमिलर आहे दोघांमध्ये. हायड्रोजनला जर रेडिओ ऍक्टिव्ह केलं तर दोन्ही रेडिओ ऍक्टिव्ह होतील. आपल्याला डिफरन्शिएट करायचंय, एका वेळेस एकच गोष्ट या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह करायची आहे. मग जर आपण सल्फरला रेडिओ ऍक्टिव्ह केलं तर कोण रेडिओ ऍक्टिव्ह होईल? प्रोटीन. आणि फॉस्फरसला रेडिओ ऍक्टिव्ह केलं तर कोण रेडिओ ऍक्टिव्ह होईल या ठिकाणी? डीएनए. एवढं समजलं का सर्वांना? मग त्याने काय केलं, हर्ष आणि चेज दोघांनी मिळून काय केलं, तर यस दोन दोन है ना, या ठिकाणी काय घेतले, फ्लास्क, दोन वेगवेगळे फ्लास्क घेतले, नरसाळे, काय झालं, फ्लास्क है ना, दोन फ्लास्क घेतले, बरोबर. आणि एकामध्ये या ठिकाणी जे मीडियम होतं, बरोबर, मीडियम होतं न्यूट्रिटिव्ह मीडियम, याच्यामध्ये कोणाला रेडिओ ऍक्टिव्ह केलं? सल्फरला. सल्फरला. आणि मग आता हे जे व्हायरस बनले, तर या व्हायरसमध्ये कोण रेडिओ ऍक्टिव्ह असेल? प्रोटीन. आणि दुसऱ्यामध्ये कोणाला रेडिओ ऍक्टिव्ह केलं? फॉस्फरसला. मग याच्यामध्ये जे व्हायरस बनले आता, त्याच्यामध्ये कोण रेडिओ ऍक्टिव्ह असेल? कोण असेल आता? डीएनए. सो दोन वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियोफेज बनले, बरोबर. एकामध्ये प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे रेडिएशन बाहेर है ना या ठिकाणी येतील, तर इट इज व्हिजिबल, बरोबर. आणि इथे या ठिकाणी कोण आहे? डीएनए. तर असे व्हायरस बनवले ज्याच्यामधून रेडिएशन बाहेर पडत. आता पुढे काय, एक्सपेरिमेंटचं नाव काय? ब्लेंडर एक्सपेरिमेंट. सो व्हायरस ग्रोन इन फॉस्फरस 32, है ना, फॉस्फरस 32 गॉट रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए. जेव्हा आपण फॉस्फरसला रेडिओ ऍक्टिव्ह केलं, फॉस्फरस 32 घेतला, तर मग डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह होईल, बिकॉज ओनली डीएनए कंटेन फॉस्फरस. कारण की डीएनए मध्ये फक्त या ठिकाणी काय, फॉस्फरस. फॉस्फरस कोणामध्ये? फक्त डीएनए मध्ये. व्हायरस ग्रोन इन सल्फर यस 35, बरोबर. जेव्हा सल्फरला रेडिओ ऍक्टिव्ह करू आपण, तेव्हा मात्र या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह कोण होणार आहे? प्रोटीन रेडिओ. एवढं समजलं सगळ्यांना? ही स्लाइड समजली? बघा परत एकदा इथे या स्लाइडवर काय समजून घ्यायचं आपल्याला. लास्ट एक्सपेरिमेंट कोणी केलाय? हर्षी आणि चेजने. कोणता एक्सपेरिमेंट केलाय? त्या एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे? ब्लेंडर एक्सपेरिमेंट. का बरं केलाय हा? जेनेटिक मटेरियल कोण आहे हे शोधून काढण्यासाठी. जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए. हे समजलं आपल्याला? कसं समजलं ते बघतोय आपण. तर त्यांचं वर्क या ठिकाणी कशावर होतं? बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय? असे व्हायरस जे कोणाला डायजेस्ट करतील? बॅक्टेरियाला. मग त्याने काय केलं? दोन प्रकारचे व्हायरस बनवले, है ना. एका व्हायरस मध्ये कोण रेडिओ ऍक्टिव्ह? प्रोटीन. आणि दुसऱ्या व्हायरस मध्ये कोण रेडिओ ऍक्टिव्ह होतं? डीएनए, है ना. व्हायरस यस, असा व्हायरस बनवायचा आपल्याला, प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह करायचं आहे, तर मग कोणाला रेडिओ ऍक्टिव्ह करावं लागेल? सल्फरला. आणि असा डीएनए बनवायचा ज्याच्यामध्ये यस या ठिकाणी, बरोबर, असा व्हायरस बनवायचा डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह पाहिजे, तर कोणाला रेडिओ ऍक्टिव्ह करावं लागेल? फॉस्फरसला. एवढं समजलं का सगळ्यांना? पुढे बघा. यस, दिस प्रिपरेशन वर यूज सेपरेटली टू इन्फेक्ट इकोलाय. आता या व्हायरसची ट्रीटमेंट दिली कोणावर? इकोलाय. इकोलाय काय? इस्टेरिया इकोलाय काय? बॅक्टेरिया, बरोबर. सो बॅक्टेरियाला त्यांनी काय केलं? इन्फेक्ट केलं. अरे फॅन लावून दे ना. फॅन लावला नाही? फॅन लावून दे. फॅन गावर लावला नाही आज? लावून घ्यायचा. यस. सो आपण या ठिकाणी पुढे बघतोय, दिस प्रिपरेशन वर यूज सेपरेटली टू इन्फेक्ट इकोलाय. आता या व्हायरसची ट्रीटमेंट दिली कोणावर? ट्रीटमेंट दिली बॅक्टेरियावर.
आफ्टर इन्फेक्शन द ई कोलाय सेल्स आर जेंटली एजिटेटेड इन अ ब्लेंडर टू रिमूव द व्हायरस पार्टिकल फ्रॉम द बॅक्टेरिया. आणि मग नंतर काय केलं, बॅक्टेरिया आणि व्हायरसला सेपरेट केलं. देन द कल्चर वॉज सेंट्रीफ्यूज टू सेपरेट लाइटर व्हायरस पार्टिकल फ्रॉम द हेवियर बॅक्टेरियल सेल. बघा डिटेल मध्ये समजून घ्या स्टेप्स, है ना. तर व्हाट आर द स्टेप्स, स्टेप्स डिटेल मध्ये समजून घ्या, बरोबर. स्टेप्स डिटेल मध्ये समजून घ्या, ही डायग्राम समजून घ्या, म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला, बरोबर. तर काय झालं, यस, पहिल्यांदा आपण या ठिकाणी काय केलं, आता इथे कोण रेडिओ ऍक्टिव्ह दिसतोय, रेड कलर. रेड कलर कोणाचा दिसतोय, प्रोटीन कोटचा. म्हणजे या ठिकाणी काय रेडिओ ऍक्टिव्ह आहे, सल्फर, बरोबर. सल्फर या ठिकाणी आपण यूज केलाय S35. आणि इकडे आपण या ठिकाणी कोणाला रेडिओ ऍक्टिव्ह केलाय, फॉस्फरसला P32. म्हणजे कोण रेडिओ ऍक्टिव्ह झालाय, डीएनए, है ना. एक एक केस समजून घ्या. पहिले काय केलं आपण, इन्फेक्शन, है ना, बरोबर. स्टेप्स ध्यानात घ्या. दुसरी कोणती आहे, ब्लेंडिंग. तिसरी कोणती आहे, सेंट्रीफ्यूज, बरोबर. इन्फेक्शन मध्ये काय झालं, तर हा जो व्हायरस आहे त्याने बॅक्टेरियाला, कोणता बॅक्टेरिया आहे हा, कोण नाव सांगेल या बॅक्टेरियाचं नाव काय, या बॅक्टेरियाचं नाव काय, ई कोलाय. तर ई कोलायला काय केलं, इन्फेक्ट केलं. ई कोलायच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. इन्फेक्शन म्हणजे काय, कॉन्टॅक्ट मध्ये आले. तर हे सगळे व्हायरस कॉन्टॅक्ट मध्ये आले बॅक्टेरियाच्या. आणि मग काय झालं, त्यांनी या ठिकाणी इन्फेक्शन कॉज केलं. त्यांच्यातलं जेनेटिक मटेरियल कोणामध्ये पाठवलं, बॅक्टेरियामध्ये. बॅक्टेरियामध्ये त्यांचं जेनेटिक मटेरियल पाठवलं. पण इथे सोबत आहे कोण, सोबत आहे व्हायरस आणि बॅक्टेरिया. रेडिएशन निघत आहेत, पण नेमकं व्हायरस मधून निघत आहे का बॅक्टेरिया मधून निघत आहे, वी डोंट नो. आपण रेडिओ ऍक्टिव्ह तर केलं तो व्हायरसला, बरोबर. इथे या ठिकाणी काय, दोघं सोबत आहे. मग आपण कोणती टेस्ट वापरली, सेंट्रिफिकेशन, सेपरेशनल टेक्निक, है ना. सेंट्रिफिकेशनमुळे काय झालं, तर व्हायरस सेपरेट झालंय आणि बॅक्टेरिया सेपरेट झालंय. तर रेडिएशन, रेडिएशन कुठून निघत आहे, व्हायरस कडूनच. म्हणजे आपण बनवलं होतं रेडिओ ऍक्टिव्ह व्हायरसला, आणि एंडला रेडिएशन कुठून निघत आहे, व्हायरस कडून. बॅक्टेरियामध्ये रेडिएशन पास झालं का, नाही. म्हणजे प्रोटीन पास होतो का, नाही. म्हणजे प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे का, नाही, नो. आता केस सेकंड वर या. केस सेकंड मध्ये आपण काय केलं, है ना, कोणाला रेडिओ ऍक्टिव्ह बनवलंय, यस, या ठिकाणी फॉस्फरसला. फॉस्फरसला रेडिओ ऍक्टिव्ह झालाय, त्याच्यामुळे डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह झालाय, त्याच्यामुळे व्हायरस रेडिओ ऍक्टिव्ह झालाय. इथे रेडिएशन निघत आहेत, कुठून रेडिएशन निघत आहे, व्हायरस मधून. मग आपण काय केलं, सेम स्टेप, पहिले इन्फेक्शन, बरोबर, कॉन्टॅक्ट मध्ये आले, नंतर ब्लेंडिंग. त्यांचं जेनेटिक मटेरियल कुठे टाकलं त्यांनी, ई कोलाय मध्ये. पण आता इथे दोन्ही सोबत आहे, इथून जे रेडिएशन निघत आहे आता ओळखू येत नाही आपल्याला कुठून रेडिएशन निघत आहे, व्हायरस का बॅक्टेरिया मधून, बरोबर. कारण दोन्ही सोबत आहे. मग आपण काय केलं, सेंट्रिफिकेशन, सेंट्रिफिकेशन केलं. आता काय झालं, व्हायरस सेपरेट झाले आणि बॅक्टेरिया सेपरेट झाले. आणि मग आता रेडिएशन कुठून निघत आहे, तर यस, या ठिकाणी आपण बघतोय बॅक्टेरियाकडनं. म्हणजे आपण बनवलं कोणाला होतं रेडिओ ऍक्टिव्ह, व्हायरसला. पण ऍट द एंड ऑफ एक्सपेरिमेंट व्हायरस रेडिओ ऍक्टिव्ह आहेत का, नाही. रेडिओ ऍक्टिव्ह कोण झालंय, बॅक्टेरिया. आणि मग हे केव्हा झालं, जेव्हा आपण रेडिओ ऍक्टिव्ह कोणाला बनवलं होतं, डीएनए ला. म्हणजे व्हायरस मधला डीएनए ट्रान्सफर झाला, कुठे ट्रान्सफर झाला, बॅक्टेरियामध्ये. म्हणजे या ठिकाणी जेनेटिक मटेरियल कोण आहे, डीएनए, है ना. ज्यांना अजूनही नाही समजलं, परत एकदा बघा, परत एकदा बघा दोन्ही केस, बरोबर, है ना. स्टेप्स तर सेम आहे. पहिली कोणती, इन्फेक्शन. दुसरी कोणती, ब्लेंडिंग. तिसरी स्टेप कोणती, सेंट्रीफ्यूज. तर स्टेप या ठिकाणी सेम आहे, बरोबर. पहिले काय घेतलं आपण, है ना, बॅक्टेरिया घेतला. कोणता बॅक्टेरिया घेतला, ई कोलाय. आणि ई कोलायला या ठिकाणी आपण काय केलं, इन्फेक्ट केलं, बरोबर. कोणी, कोणाद्वारे इन्फेक्ट केलं, यस, या ठिकाणी व्हायरसद्वारे. पण या व्हायरसवर मी आता काय केलंय, प्रोटीन कोटवर, प्रोटीन कोटवर स्टार दाखवलाय. म्हणजे तो काय आहे, रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिएशन निघत आहेत, पण कुठून निघत आहेत, या ठिकाणी प्रोटीन कोटवर. मग आता काय झालं, यस, त्याने त्याचा जेनेटिक मटेरियल पास केला. जेनेटिक मटेरियल पास केला कुठे, यस, या ठिकाणी बॅक्टेरियामध्ये. पण मग रेडिएशन स्टील या ठिकाणी निघतात व्हायरस मधून, पण दोन्ही सोबत आहे. तर आपल्याला समजेल का कुठून निघत आहे, व्हायरस का बॅक्टेरिया, नो. मग आपण काय करतो, सेंट्रीफ्यूज, सेंट्रीफ्यूज करतो. बॅक्टेरियाला सेपरेट केलं आणि व्हायरसला सेपरेट केलं. आता यस, है ना, रेडिएशन, रेडिएशन पास झालेत का, नाही. रेडिएशन आपण स्टार्टिंगला गेलो होतो व्हायरस, इथे पण रेडिएशन कुठून निघतंय, व्हायरस. म्हणजे याच्यावरून आपण काय समजलं, की जेव्हा सल्फरला रेडिओ ऍक्टिव्ह करतो आपण, तर यस, प्रोटीन कोट रेडिओ ऍक्टिव्ह होतो आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी ट्रान्सफर होत नाही. म्हणजे प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह आहे का, नो. सो इथे या ठिकाणी कन्फर्म झालं, प्रोटीन इज नॉट रेडिओ ऍक्टिव्ह. प्रोटीन इज नॉट या ठिकाणी जेनेटिक मटेरियल. प्रोटीन जेनेटिक मटेरियल नाही आहे. तर 75% सायंटिस्ट जे म्हणत होते की जेनेटिक मटेरियल कोण आहे, प्रोटीन, तर ते सगळे काय, तुम्ही रॉंग आहे. हे कोणी सांगितलं, हर्षी आणि चेझ. आता केस सेकंड वर, केस सेकंड वर येऊ आपण. फॉस्फरसला P32 घेतलाय आपण, रेडिओ ऍक्टिव्ह बनवलंय. सेम स्टेप, है ना. इन्फेक्शन, इन्फेक्शन मध्ये काय झालं, तर व्हायरस, व्हायरस या ठिकाणी आपण या ठिकाणी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये घेतला, बॅक्टेरियाच्या. आणि यस, आता रेडिएशन कुठून निघत आहे, डीएनए. कारण आपण कोणाला रेडिओ ऍक्टिव्ह केलंय, फॉस्फरस.
मग सेम सेकंड स्टेप काय, ब्लेंडिंग. ब्लेंडिंग मध्ये काय होईल, व्हायरस अटॅचे, व्हायरस अटॅचे. पण मग त्याने जेनेटिक मटेरियल काय केला, त्याचा पास केला. आता इथे पण या ठिकाणी काय होतंय, रेडिएशन निघत आहेत पण कॉम्प्लेक्स मधून निघत आहेत, तर वी कॅन नॉट आयडेंटिफाय की व्हायरस मधून रेडिएशन निघत आहेत का बॅक्टेरिया मधून. आणि मग आपण काय केलं, सेंट्रिफिकेशन है ना, व्हायरसला सेपरेट केलं आणि बॅक्टेरियाला सेपरेट केलं. आता मला सांगा, स्टार कुठे देऊ, व्हायरसला देऊ का बॅक्टेरियाला देऊ, रेडिएशन कुठून कुठून निघतंय नेमकं. तर रेडिएशन निघतील बॅक्टेरिया मधनं. तर आपण बनवलं होतं रेडिओ ऍक्टिव्ह व्हायरसला, पण रेडिओ ऍक्टिव्हिटी ट्रान्सफर झाली कोणामध्ये, ट्रान्सफर झाली बॅक्टेरियामध्ये. का? कारण यस, डीएनए ट्रान्सफर झालाय. म्हणजे जेनेटिक मटेरियल कोण आहे, डीएनए. तर मग हर्षी आणि चेजने सांगितलं की 25% सायंटिस्ट जे की म्हणत होते, काय म्हणत होते, जेनेटिक मटेरियल कोण आहे, डीएनए. यू आर करेक्ट. आणि हे डोळ्यांनी दिसत होतं, जेव्हा प्रोटीनला रेडिओ ऍक्टिव्ह बनवतो रेडिओ ऍक्टिव्हिटी ट्रान्सफर होत नाही, व्हायरसच रेडिओ ऍक्टिव्ह उरतो. पण जेव्हा डीएनएला रेडिओ ऍक्टिव्ह बनवतो, तेव्हा या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्हिटी ट्रान्सफर होते. कोणामध्ये ट्रान्सफर होते, बॅक्टेरियामध्ये. म्हणजे डीएनए ट्रान्सफर होतोय, म्हणजे जेनेटिक मटेरियल कोण आहे या ठिकाणी, यस. तर आपण बघतोय है ना, दॅट इज डीएनए. सो आता इथून पुढे आपण बघू प्रॉपर्टीज, डीएनएच्या प्रॉपर्टीज काय आहे, बरोबर. यस, या ठिकाणी नंतर आपण या ठिकाणी पुढे अंडरस्टँड करणार आहे आरएनए वर्ल्ड, सेंट्रल डोग्मा, बरोबर, आणि प्रोटीन सिंथेसिस. तर यस, हे सर्व आपण का स्टडी करतोय, कारण आपल्याला पुढे बघायचं प्रोटीन बनतं कसं, डीएनए पासून प्रोटीन बनतंय कसं. तर ते आपण आता उद्याच्या लेक्चरला बघू. मीन वाईल संडेला टेस्ट आहे एक सिंगल चॅप्टर वर. कोणता सिंगल चॅप्टर आहे, प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स है ना. आणि मग मीन वाईल आपला कम्प्लीट होतोय. आता एमबीआय पुढे तर 2 चॅप्टर वर टेस्ट होईल. कोणत्या 2 चॅप्टर वर टेस्ट होईल है ना, एमबीआय प्लस, एमबीआय प्लस प्रिन्सिपल. आणि कमीत कमी लक्षात घ्या, हे जे 2 चॅप्टर आहे, कोणते 2 चॅप्टर आहे, प्रिन्सिपल आणि एमबीआय, या 2 चॅप्टर वर कमीत कमी तुमच्या 50+ टेस्ट होतील. 100 पण होऊ शकतात, पण कमीत कमी 50 च्या जास्त टेस्ट होतील, कारण दिस इज जेनेटिक्स. तर आताच परफेक्ट करा, म्हणजे टेस्ट मध्ये चांगले मार्क पडतील, नाहीतर मग प्रत्येक टेस्टला तुमचे मार्क कमी 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 होत राहतील. समजतंय का, हे जेनेटिक्स आहे आणि याच्या 50 तरी टेस्ट होतील, तिसरी टेस्ट बघता आता, बरोबर है ना. या ठिकाणी या संडेला तर चांगले मार्क्स अभ्यास करा, चांगले मार्क्स पाडा. क्लिअर आहे सगळ्यांना, काही डाऊट आहे कोणाचा, अबसेंट राहू नका WWT ला बिलकुल, आणि क्लासला पण अबसेंट असले तर मेसेज करा, है ना. साईन झाल्या नाही तुमच्या, आय थिंक.